नमस्कार मी रानिका स्लीवाल आणि आपण पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर करा विनाकारण घराबाहेर पडू नका घरातच राहा आणि सुरक्षित राहा आणि पाहत राहा विश्वासार्हता बातम्यांसाठी फक्त न्यूज टुडे ट्वेंटी फोर मी डॉक्टर परवेज अश्रफी एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांना आणि अहमदनगर जिल्हा कलेक्टर साहेबांना एक ईमेलद्वारे एक निवेदन दिलं आहे ज्यामध्ये आम्ही त्यांना काही समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे आपण पाहत आहात की, की सध्या पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जग कोविड नाईन्टीन करोना व्हायरसची लढत आहे परंतु काही समाजकंटक या करोना व्हायरसलाही जाती धर्मामध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक हा विचार करून राहिले किंवा याचं षडयंत्र रचून राहिले का करोना कसं मुसलमान होईल आणि त्या अनुषंगाने मुस्लिम समाज यांना टार्गेट कसं करता येईल आपण पाहिलं आहे की माननीय राजेश टोपे साहेबांनी आत्ताच काही दिवसापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे चौदाशे लोक जे दिल्ली मर्कजमध्ये गेले होते त्यांची तपासणी झाली त्याच्यातून चाळीस लोक हे करोनाबाधित निघाले आणि हा विषय आता इथं संपला आहे असं स्पष्टपणे मान्य राजेश टोपे साहेबांनी सांगितलं आहे आणि परत हेही सांगितलं आहे आता याला परत परत तो इशू घेऊ नये तसंच आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनीही हा विषय घेतला आणि त्यांनीही सांगितलं की करोना विषय हा जो आहे एक महामारी आहे याला कोणत्याही जाती धर्मामध्ये किंवा जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून करू नये परंतु काही लोक ज्यांना फक्त हिंदू मुस्लिम हाच विषय माहीत आहे ते लोक या करोना व्हायरसला हातात धरून मुस्लिम समाज तबलीग समा तबलीग जमात आणि मुस्लिम समाजाला उद्देशून काही फेसबुकवर पोस्ट टाकतात त्याच्यामध्ये देशद्रोही पाकिस्तानी असे काही असे शब्द वापरतात ज्यामुळं शहरामध्ये वातावरण दूषित होईल समाजामध्ये ते निर्माण दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि वातावरण दूषित झाल्यामुळं कदाचित दंगल होण्याचीही भीती या लोकांमुळे होत होत राहते त्याचप्रमाणे पालघरमध्ये जे दोन दोन दिवसापूर्वी जे साधू संतांची हत्या झाली त्यालाही मुस्लिम समाजाशी जोडण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला आणि महाराष्ट्र सरकारने तिथले काही लोकांना अवध्या सहा तासामध्ये अटक करून हे दाखवून दिलं आहे की आम्ही सक्षम आहात परंतु महाराष्ट्र सरकारलाही काही लोकं टार्गेट करण्यासाठी त्यांच्या विरोधात आणि आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धव उद्धवसाहेब ठाकरे विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करायचा आहे आम्ही ही सगळी गोष्ट माननीय मुख्यमंत्री आणि कलेक्टर साहेबांच्या नजरेत आणून दिली आणि त्यांना विनंती केली आहे का या सगळ्या समाजकंटकांविरोधात आय पी सी कलम एकशे त्रेपन्न ए आय पी सी कलम दोनशे पंच्याण्णव ए आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम चौपन्न फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर कलम एकशे चव्वेचाळीस आय कलम एकशे चव्वेचाळीस तीन आय पी सी पाचशे पाच आय आए टी ॲक्ट सहा सहासष्ट यानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी